नमस्कार, मी योगेश गिरी उन्नती प्रोडक्शनमध्ये आपलं स्वागत करतो आहे. आज आपण ई बायोटोरियमचा जो काही रिझल्ट आलेला आहे त्याबाबत अनुभव जाणून घेऊ. नमस्कार सर, आपले नाव? श्रीराम गणपत दमाळ. श्रीराम गणपत दमाळ. आपला पूर्ण ॲड्रेस वगैरे सांगा. माझं पूर्ण नाव श्रीराम गणपत दमाळ, मुक्काम शिरसोली, पोस्ट कान्हळगाव, तहसील मोहाळी, जिल्हा भंडारा. आपण काय करता? मी याआधी असं म्हणजे एक वैद्यकीय आणि शेती वगैरे असं करतो. ओके, वैद्यकीयमध्ये म्हणजे तुम्ही एक आयुर्वेदिक चालवतो जास्त? ओके, आयुर्वेदिक डॉक्टर आहे तुम्ही? हा, आयुर्वेदिक. नॅचरोपॅथी? हो, नॅचरोपॅथी. आपण तुम्हाला 30 तारखेला ही किट दिली होती. हा, तर किट द्यायच्या अगोदर आपल्याला कुठले कुठले त्रास होते? किट देण्याच्या आधी मला म्हणजे उठताच येत नव्हता. पॅरालिसिसचा अटॅक केला होता. मला कोणीतरी म्हणजे कॅच करून पकड करून आणत होते. तुम्ही होते तेव्हा मी दुसऱ्याच्या आधारावर आलो. दुसऱ्याच्या आधारावर तुम्ही चालत आले आणि जेव्हापासून एक किट मिळाली तेव्हापासून मला म्हणजे हळूहळू आराम मिळाला. आणि आज मी स्वतःच्या म्हणजे थोडंसं हे आहे त्याच्या ताकदीनं मी येथे पोचलो. म्हणजे आता तुम्हाला कोणाचं सहाऱ्याची आवश्यकता नाहीये? नाही, कोणाची सहाऱ्याची गरज नाही. जर आता तुम्हाला फिरतो म्हटलं तर तुम्ही याला हात धरून स्वतः फिरू शकतो. ओके, नमस्कार. ती किट दाखवा बरं, थोडं थांबा, 5 मिनिटं याचा व्हिडिओ बनवून टाकतो. थोडं पॉज करा, बसून पॉज केले ना. चला, तर आपण ही किट जेव्हापासून वापरतात त्याच्या अगोदरची परिस्थिती काय होती एक सांगू शकाल का? सांगतो. त्याच्या आधी असे होते की मी मरतो होतो, मला उठताच नाही, काही पोचते नव्हतं. अच्छा, हा, असं वाटत होतं का आपण आता खाटावर पडणार की काय. पण अचानक जे सर आले, आता इथे संबंध होता मॅडम वगैरे. बरोबर, संजय सर आले होते तुमच्याकडे. संजय सरांनी मग हे यांनी सांगितलं सर, ते स्कूल आहे मुलाकडे असं काय. तर हे आले तर त्यांनी सांगितलं मला की हे असं आहे म्हणजे काय म्हणतात त्याने चुंबकीय चिकित्सा. तर ठीक आले तर मग मी होकार दिला. मला म्हणजे आवश्यकता आहे, कारण की मला याचा अनुभव होता चुंबकीचा. बरोबर, तर मला घेणं आवश्यक आहे कारण की मी याच्या आधी 1.5-2 लाख रुपये अच्छा 1.5-2 लाख रुपये तुम्ही खर्च करून काढलेले आहे. तर मी म्हणजे 7000 खर्च करायला काही हरकत नाही असं मला वाटलं आहे. म्हणून मी आत्मविश्वासानं घेतलाय. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 1.5-2 लाख रुपये खर्च केले तेव्हा सुद्धा तुम्ही स्वतःच्या स्वबळावर चालू शकत नव्हते? नाही नाही, अन्न पाणी खात नव्हतो मी. अन्न पाणी पण खाणं होत नव्हतं. नुसतं करून नातेवाईक आले तर मी रडायचं काम करतो. अच्छा, नातेवाईक आल्यानंतर आपण रडत होते? रडत होतो, अजून रडत होतो की मी माझं असं का होईल. ते मला असं नव्हतं का होईल, मरणं हा एक दिवस होताच. बरोबर, पण आपण कुठेतरी म्हणजे उठून बसलो पाहिजे आहे, कपडे लपडे घातलो पाहिजे आहे, म्हणजे स्वतःहून स्वतःचे काम आपण करू शकलो पाहिजे, दुसऱ्यावर डिपेंड न राहता. नाही, बाकी मला काही असं नव्हतं की मरणं का आहे, ते तर सर्वांना जन्म आणि मृत्यू. बरोबर, पण आज तुम्ही फक्त अगोदर 2 लाख रुपये खर्च केले त्याच्यात सुद्धा आराम नव्हता. आता फक्त तुम्ही 6800 त्यावेळेस प्राइस होती त्या किमतीमध्ये तुम्ही किट घेतले आणि तुम्हाला आज 28 दिवस होत आहे. 30 तारखेला आपण घेतले होते 30 एप्रिलला, आजची आपण 28 मे आहे. या दरम्यान मध्ये तुम्हाला किती टक्के आराम झाला असं सांगू शकाल? माझे 50% नक्की आराम झाला. 50% फक्त या 28 दिवसामध्ये तुम्हाला पॅरालिसिस वर आराम मिळाला आणि तुम्ही वैद्यकीय डॉक्टर होते. असं वाटतंय की 15 दिवस चांगले कपडे घालून कुठेतरी थोडं जागेत फिरू शकेल. बरोबर, आणि जेवण वगैरे थोडंसं आता व्यवस्थित होत आहे. जेवण वगैरे पण व्यवस्थित होत आहे. जेवण म्हणजे पोळ्या वगैरे, दूध वगैरे, त्याच्या आधी काही इच्छाच नव्हती. ओके ओके, म्हणजे एकंदरीत तुम्हाला चांगल्या प्रकारे याच्यामुळे आराम मिळालेला आहे. आणि हे इजी टू एक्सेसिबल आहे, याच्यासाठी काही तुम्हाला वेगळं काही करायचं नाहीये? नाही नाही, मॅट्रेसवर झोपणे, त्याच्यानंतर बेल्ट तुमच्या हाताला लावूनच आहे एनी टाईम. हा, एनी टाईम लावून ठेवणे आहे. आणि जे काही आपण वॉटर चार्जेबल पॅड आहे त्याचं ते पाण्याच्या बॉटलला लावून ते पाणी कंटिन्यू मध्ये पिणे, हेच दैनंदिन व्यवहार आहे. आणि घरचे पण पितात. तर तुम्ही बाकीच्यांना काही गाईड करू शकता? मी बाकीच्यांना हे सांगू शकतो की भी आपल्याला जर कोणताही रोग झाला असेल शरीरामध्ये, या संबंधामध्ये हे किट घेणं आवश्यक आहे.
बराबर। इतर खर्च करण्यापेक्षा हे चीज घेणं आवश्यक आहे असं वाटतं। धन्यवाद।